अप्रतिम डीजे वादन पाहायला मिळतं. डीजे साई रायगडातील नामांकित स्पर्धेमध्ये आपण ज्यांचं डीजे वादन पाहता आणि टायमिंग सॉन्ग काय असतं हे त्यांनी दाखवून दिलं. नुकतंच आम्ही डोंगराळ परिभागाचा उल्लेख केला आणि तात्काळ त्यांनी गाण्याची सुद्धा सफर केली. जबरदस्त कामगिरी, लगातार चार दिवस ज्यांचं योगदान कॉमेंटरी बॉक्स मध्ये पाहायला मिळेल, आपलंही मनपूर्वक आभार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त, चार गडी बाद पाच धावा धावपटाला वरती. गोलंदाज सज्ज असताना शिवा बोंडे या ओव्हर्स मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळेल. सहा चेंडू आगळ्या वेगळ्या पद्धतीने सफर करणारा खेळाडू. पहिलाच बॉल व्हेरिएशन, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये शिरकाव केलं आणि त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक पाहायला मिळतं. पा ज्या क्षणी शिवा बोंडे बॉलिंग ट्रॅकवर आला, संदेश पाटील यांनी पहिल्या चेंडू पासून सजेशन दिली आणि हे करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आपण मागची जी स्पर्धा पाहिली होती, महालुंगी वर्सेस शिरवली मॅच झाली, त्या मॅच मध्ये सजेशन झाली नव्हती आणि त्यानंतर लगातार व्हाइट 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 बॉलची आपण सवर पाहिली होती. सजेशन खूप काही महत्वाची असते हे केलं जातं. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती. बॅटिंग मार्कवर जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. बॅटिंग मार्कवर प्रदीप इनॅट नंबर 6 वरती आल्यानंतर मोठी फटकेबाजी या खेळाडूला जारी करावी लागेल. अरे पहिल्या ओव्हरचा विचार केला, चार गडी गारज झाल्यानंतर या ओव्हर्स मध्ये अटॅकिंग मूड मध्ये खेळाची व्याप्ती करावी लागेल ती गावदेवी 11 पाली टीमला. पुन्हा एकदा गोलंदाज शिवा तयार. राईट मोर्ड विकेटनं चेंडू सफर केला, डॉट बॉलची समाप्ती. पहिले तीन चेंडू कलात्मक पद्धतीनं सफर केले. मी म्हटलं सहा चेंडू आगल्या वेगळ्या पद्धतीनं सफर करणारा खेळाडू, परंतु पुढे जाऊन खेळाची उत्पत्ती सादर करावी लागेल. जाग्यावरून फटके खेळणं थोडेसे धोकादायक ठरले जातील आणि नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू बॅटिंग मार्कर होते महेश आणि महेशनं आता मात्र सजेशन दिले प्रदीपला की जाग्यावरून फटके खेळणे थोडे कठीण होत आहेत, आपण डान्सिंग डाऊन द विकेट इथे खेळपट्टीवरती फटके खेळावे लागतील. राईट मोर द विकेटनं चेंडू सफर केला, यष्टा उद्ध्वस्त झाल्या आणि चौथ्या चेंडू गणिक इथे विकेटचं पतन शिवाचा पाहायला मिळतो. बोलबाला खेळाडू बॅक टू द पवेलियन. पाचवा दे धक्का गावदेवी 11 पाली टीमला. यादगार पारी खेळावी लागेल. बॅटिंग मार्कवर येणाऱ्या खेळाडूंना मॅरेथॉन इनिंग काय असते हे दाखवून द्यावं लागेल. ज्या पद्धतीनं पाच मोहरे मात्र गारद होताना पाहिले, यातून समय सूचकता सिद्ध करावी लागेल. राईट मोर द विकेटनं चेंडू सफर केला, टोटल चेंडूंची आपण सफर पाहिली पाच आणि पंचतारांकित ही आपण गोलंदाजी पाहू शकाल. पहिल्या ओव्हर्स मध्ये विकेट हॅट्रिक झाली आणि त्यानंतर विचार केला तर पाच 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 पंजाब, पाच विकेट पाच धावा आणि त्यानंतर पाच चेंडू सफर होताना पाहायला मिळतात शिवा. आणि या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षडक जाईल का शिवा बोंडेच्या नावे हे पाहावं लागेल. अंतिम हा चेंडू राईट मोर द विकेट. ओहो, इथे जोराची अपील, पंचांनी उचलून जरली, जोर दाटल्या शिवा बोंडे.